आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीतील अहिल्याबाई होळकर चौक ते खंजिरे चौक रस्ता रुंदीकरण करावा, वाहनधारकातून मागणी. इचलकरंजी येथील अहिल्याबाई होळकर चौक ते खंजिरे चौक रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी होत आहे. हा मुख्य मार्ग असून या मार्गावर दोन्ही बाजूस गटारी नाहीत, परिणामी पाणी साचून रस्ता अजूनच अरुंद झाला आहे. तर याच चौकातून दोन मोठ्या गटारी गेल्या आहेत, त्याही धोकादायक बनल्या आहेत. रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असते, त्यामुळे रस्ता धोकादायक बनला आहे. वाहतुकीची कोंडी होत असून अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे तातडीनं हा रस्ता दुरुस्त करून रुंद करावा अशी मागणी वाहनधारकातून होत आहे. अहिल्याबाई होळकर चौक येथील 6 महिने सारण गटारी काढायला कोण नगरपालिकेचे कर्मचारी येत नाहीत आणि येथे डासाचे भरपूर प्रमाण वाढले आहे, त्यामुळे आमचे आरोग्य धोक्यात आले आहे. खंजिरे इंडस्ट्री अहिल्याबाई होळकर चौकापासून खंजिरे इंडस्ट्रीला हा रस्ता जातो. आमच्या घराच्या पलीकडील बाजूला गटारच नसल्यामुळे तिथं कायमस्वरूपी रस्त्यावर पाणी साठून असतं. 5,000 रुपये 2-2 खोल्यांचा घरपाळा येत आहे आणि त्यामुळे आम्ही योग्य स्वच्छता आणि ते सगळे गैरसोय असल्यामुळे आम्ही हा घरपाळा कसा भरू. तर आम्हाला येऊन सतावून गेलेले आहेत की तुम्ही घरपाळा का भरत नाही. आम्ही त्यांना सांगितलं इथं खूप अस्वच्छता आणि गैरसोय आमची आहे, रस्ते नाही आहेत, रस्त्याच्या पलीकडे आमच्या घरांच्या शेजारी गटारीच नाही आहेत. येथील मोठी सारण गटार व येथील रस्त्यांची दुरुस्ती नाही झाली तर आम्ही सर्व महिला नगरपालिकेवर मोर्चा आणू व घरपाळे भरणार नाही, पाणीपट्टी भरणार नाही. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.